आणि वन अधिकाऱ्याच्या भेटीला आले अस्वल. उपवन संरक्षण या अधिकाऱ्याकडे जिल्हाभरातून नागरिक आपल्या वेगवेगळ्या तक्रारी घेऊन न्याय मागण्यासाठी येत असतात. मात्र याच अधिकाऱ्याकडे एक अस्वल आपली तक्रार घेऊन येत असेल तर तुम्हाला ही गंमत वाटेल, मात्र हे खरं आहे. बुलढाण्यात असाच एक अस्वल कदाचित आपली तक्रार घेऊनच अधिकाऱ्याकडे आला असावा, आणि या अस्वलाने कार्यालय नव्हे तर थेट साहेबांचा बंगलाच गाठला होता. मात्र साहेबांची आणि अस्वलची भेट कार्यरत चौकीदाराने धुडकावून लावली आणि आपली कैफियत न मांडताच अस्वलाला आपल्या अधिवासात परतावे लागले. आता या भेटीचं झालं असं की 16 जूनच्या रात्री 12 वाजताच्या सुमारास बुलढाणा उपवन संरक्षण कार्यालय परिसरात गणेश ढवळे हा चौकीदार गस्त घालत होता. तो अचानक डीएफओ अक्षय गजबिये यांच्या बंगल्यासमोर वॉटर एटीएम जवळ येताच त्याच्या समोर एक भला मोठा अस्वल आला आणि त्याला पाहून गणेशची बांभुरी उडाली. तो आपल्या इतर साथीदारांकडे पळाला. त्याची आरडाओरड ऐकून त्या ठिकाणी उपस्थित वनपाल राहुल चव्हाण हे बाहेर आले व गणेशला विचारपूस केली. त्यावर त्याने वॉटर एटीएम जवळ एक मोठा अस्वल असल्याचे सांगितले. कधीही कार्यालय परिसरात या अगोदर अस्वल आले नसल्याने त्याच्या बोलण्यावर कोणालाही विश्वास बसला नाही. मात्र वनपाल चव्हाण आणि आपले 2-3 साथीदारासह टॉर्च घेऊन त्या दिशेने निघाले. पाहतात तर काय, समोर एक मोठा अस्वल त्यांना दिसला. त्यामुळे तत्काळ वन विभागाच्या रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. टीम देखील तत्काळ पोहोचले. दरम्यान डीएफओ अक्षय गजबिये देखील तत्काळ बंगल्याच्या बाहेर आले. तोपर्यंत अस्वल परिसरात फिरत होता. मात्र त्याला रेस्क्यू करून जंगलात सोडण्याआधीच तो संगम तलाव परिसरातून आपल्या जंगलात निघून गेला. खरं तर बुलढाणा शहर हे अजिंठा पर्वत रांगेच्या कुशीत वसलेलं आहे आणि ज्ञानगंगा अभयारण्य तर अस्वलाचे माहेर घर आहे. त्यामुळे अनेकदा अस्वल शहराच्या आजूबाजूला दिसत असतात. नव्हे तर गेल्या आठवड्यात चक्क मॉर्निंग वॉक करत अस्वल बुलढाणा शहरात भरवस्तीत आले होते. परंतु वन विभागाचे जिल्ह्याचे बॉस असलेल्या अधिकाऱ्याच्या बंगल्यावर त्यांच्या भेटीसाठी अस्वल येण्याची ही पहिलीच वेळ होती. अस्वलाच्या घरात अर्थात जंगलात मानवांचा होत असलेला हस्तक्षेप पाहता तो कदाचित त्या संदर्भात आपली कैफियत घेऊनच आला असावा. मात्र कर्मचाऱ्यांमुळे त्याची आणि अधिकाऱ्याची भेट टळली आणि कैफियत न मांडताच त्याला परतावे लागले.